दक्षिण रायगड मधील माणगाव महाड पोलादपूर म्हसळा श्रीवर्धन तळा रोहा व मुरुड तालुक्यातील सर्व शिक्षकांसाठी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची प्रचार सभा नुकतीच पार पडली. ही सभा अशोकदादा साबळे विद्यालय माणगाव येथे संपन्न झाली. यावेळी पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत व आमदार भरत तुगावले यांनी आम्हाला आमच्या उमेदवाराचा अभिमान वाटत असून आज प्रत्येक शिक्षकामध्ये फक्त एकच नाव आहे ते म्हणजे ज्ञानेश्वर म्हात्रे. कारण मागच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवायला सुरुवात केली, त्यामुळे शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच असायला हवा म्हणून आपण सर्वांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विक्रमी मतांनी विजयी करावे असे आश्वासनही आलेल्या शिक्षकांना केले. यावेळी बदलापूरचे बाळासाहेबांचे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे, रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, प्रसाद मस्कर यांच्यासह सर्व शिक्षक कार्यकर्ते उपस्थित होते. महाडचे लोकप्रिय आमदार आदरणीय भरत शेठ गोगावले त्यांच्या परवानगीनं त्यांच्या आदेशानं त्यांच्या इमारतीमध्ये बैठक आहे. आदरणीय अभिषेक साबळे व्यासपीठावर सर्व सन्माननीय मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित शिक्षक मतवाणी होते. 6 वर्षापूर्वी निवडणुकीमध्ये काय सांगितले भरत शेट्टी प्रमोद शेट्टी आपल्याला सांगितलं, पण मला पूर्ण खात्री आहे ही निवडणूक जी आहे परिवर्तनाची निवडणूक आहे आणि या परिवर्तनामध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे 100% निवडून येणार आहे. ही कार्यकर्तावरची याचा उल्लेख आता भरत शेट्टी या ठिकाणी केला की एखाद्या कार्यकर्त्याला पराभव स्वीकारायला लागल्यानंतर तो कार्यकर्ता खचतो आणि 99% कार्यकर्ते त्या राजकारणाचं आणि समाजकारणाचं काम करतो. पण मला अभिमान वाटतो माझ्या उमेदवाराचा आमच्या उमेदवाराचा की 6 वर्षापूर्वी पराभव झाल्यानंतर देखील 6 वर्षानंतर वामनजी ज्यावेळी पुन्हा एकदा आपण निवडणुकीला सामोरं जातोय तर प्रत्येकाच्या शिक्षकाच्या तोंडामध्ये एकमेव उमेदवाराचं नाव आहे ते म्हणजे ज्ञानेश्वर म्हात्रे, दुसरं कुठलंही नाव आहे. आज शिवसेनेचे पदाधिकारी असतील, भाजपचे पदाधिकारी असतील, ते प्रामाणिकपणानं ज्ञानेश्वर म्हात्रेंचा प्रचार करताना आमचं कामच सोपं ज्ञानेश्वर नक्की केलं. कारण 6 वर्षापूर्वी जे उमेदवार उभे राहिले हे शिक्षक नव्हते. शिक्षकांनी शिक्षकांसाठी निवडलेला आमदार जर आपल्याला करायचा असेल तर तुम्हाला ज्ञानेश्वर म्हात्रेंनाच निवडून द्यावं लागेल. 6 वर्षापूर्वी बाळाराम पाटील निवडून गेले. 6 वर्षामध्ये मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका प्राचार्यांना विचारलं जर ते 6 वेळा जरी तुमच्याकडे आले असतील तर मी ज्ञानेश्वर म्हात्रेंचा प्रचार थांबवतो. त्यांनी समोरचा माईक मागवला, उभे राहिले, मी घाबरलो, म्हणतात 7-8 वेळा येऊन गेलं काय. त्यांनी सांगितलं 6 वेळा सोडा, एकदा पण आमच्याकडे येऊन गेला. ही प्रत्येक शाळेतली परिस्थिती आहे, प्रत्येक प्राचार्याची भूमिका आहे. बाळाराम पाटलांनी स्वतःच्या आमदारकीच्या पैशातनं काय बांधलं, ते गटारं बांधली, रस्ते बांधले, पाखाड्या बांधल्या, काय गरज आहे. शिक्षक मतदारसंघाचा आमदार ज्यावेळी निवडून जातो तर त्याचा निधी हा राजकीय संस्थांवर खर्च झाला पाहिजे, शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यांवर खर्च झाला पाहिजे, शिक्षकांच्या प्रश्नावर खर्च झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी खर्च झाला पाहिजे. त्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भेटल्यातील पाहिलं असं बघितलं असं नसलं तर आता बघून घ्या. परंतु कुठेही त्याला बघितलं नाही बघितलं तर हे पाठीमाग असणारं जे चिन्ह आहे त्यांचं नाव आहे, त्या नावासमोर असणाऱ्या याच्यावरती एक जे असतील आपला एक म्हणजे उभिलेश मारायचे आहे. लक्षात ठेवा, ना वरच्या लाईनला टच करायचे ना खालच्या लाईनला टच करायचे आहे. मंत्री महोदय, मागच्या वेळेला 3000 मतं आपली फुकट गेली होती. शिक्षण मंडळींना माझी हात जोडून विनंती आहे तर तुमच्याकडनं जर असं होत असेल तर मग आमच्यासारख्या सामान्य लोकांकडनं काय होणार. म्हणून आमची विनंती आहे, घाई गर्दी गडबडी काही न करता जो काय कार्यक्रम जो मधला दिलेला आहे कौन काय त्याच्यामध्ये फक्त अशी उभी सोडायची आहे. आणि आज तुम्हाला विनंती आहे की ज्ञानेश्वर बापू म्हात्रे हे अत्यंत चांगले उमेदवार आहेत, तुमच्या शिक्षक पेशातले शिक्षक आहेत, त्यांना अनुभव आहे, स्वतःच मोठा हायस्कूल आहे, सगळं आहे. त्या दिवशी त्यांनी सांगितलं आम्हाला आणि आपल्याला कल्पना येणं गरजेचं आहे. पालकमंत्री आमची एक विनंती आहे, आदर
आपला उपमुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट वाचली आम्ही, कोले जर शिक्षकाला जर तुम्ही पेन्शन जे काय द्यायचं आहे ते फक्त आम्हीच देऊ शकतो, दुसरं कोण देऊ शकणार नाही आहे. कारण तुम्हाला कल्पना आहे, ज्या वेळेला बाळाराम पाटलांना कल्पना येणं गरजेचं होतं की ज्या वेळेला अगोदरचं सरकार होतं तेव्हा तुम्ही काय करू शकले नाही, आता तर आमचं सरकार आहे तुम्ही काय करणार आहात, जे आम्ही ठरवून देईल. आणि म्हणून स्वतः आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी आज सांगितलं की बोलले जी पेन्शनचा जो काय शिक्षकांचा भाग आहे आणि त्यांच्या ज्या काय मागण्या त्या फक्त आणि फक्त आम्ही देऊ शकतो. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर. प्रेस्टिजची सुपर सेवर ऑफर, एक शेगडी खरेदी करा आणि त्यावर इंडक्शन ग्राइंडर व केटली मोफत मिळवा. प्रोवो चिमणीवर मिळवा एडवांस टेक्नॉलॉजीची शेगडी मोफत. 5 लिटरचा फ्लिप ऑन प्रेशर कुकर वर 3 लिटरचा प्रेशर कुकर मोफत. मिक्सर ग्राइंडर वर मिळवा हँड ब्लेंडर मोफत. 3 पीस नॉनस्टिक ग्रॅनाइट कुकवेअर वर मिळवा प्रेशर कुकर मोफत. इंडक्शन कुक टॉप वर मिळवा प्रेशर कुकर मोफत. ऑफर फक्त 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत. तर मग वाट कसली बघताय, त्वरा करा. पत्ता आहे शॉप नंबर 6 म्हाडा कॉलनी, VIP बॅग शोरूमच्या बाजूला, बदलापूर पूर्वा.